नमस्कार मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण संधीचे काही प्रकार अभ्यासलेले आहे, त्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी यांची व्याख्या आणि उदाहरणं आपण अभ्यासलो. आजच्या या पिरियडमध्ये आपण विसर्ग संधी कशाला म्हणायचं त्याची व्याख्या आणि काही उदाहरणं या ठिकाणी आपण अभ्यासूया. संधीचा प्रकार तिसरा मुख्य असणारा विसर्ग संधी. विसर्ग संधी व्याख्या लिहून घ्या. अगोदर एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. लिहून घ्या. विसर्ग संधी बरोबर विसर्ग अधिक व्यंजन किंवा विसर्ग संधी बरोबर विसर्ग अधिक स्वर बघा. आपण आता या अगोदर स्वर संधी व्यंजन संधी हे अभ्यासलेलं आहे. स्वर संधी म्हणजेच काय? जे काही जवळ येणारे जे काही स्वर असतील किंवा वर्ण असतील ते दोन्ही वर्ण स्वर असणार आहे. दोन्ही वर्ण स्वर असून त्यापासून जे संधी निर्माण होते त्यास आपण स्वर संधी असं म्हणतो. व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण व्यंजन, दुसरा वर्ण व्यंजन किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असं ज्या ठिकाणी असेल त्यास आपण व्यंजन संधी असं आपण म्हणतो. आता विसर्ग संधी म्हणजेच काय? तर जे काही एकत्र येणारे जे काही वर्ण आहेत त्या वर्णामध्ये पहिला वर्ण हा विसर्ग असणार आहे आणि दुसरा वर्ण हा व्यंजन असणार आहे. किंवा पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा जो काही वर्ण आहे तो स्वर अशा प्रकारचे. पहिला विसर्ग आणि दुसरा स्वर किंवा व्यंजन यांनी युक्त होऊन जी संधी निर्माण होते त्यास आपण विसर्ग संधी असे म्हणतो. विसर्ग संधीची व्याख्या आपण समजून घेतल्यानंतर काही उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. उदाहरणामध्ये एश अधिक धन दुसरं उदाहरण आहे बही अधिक अंग. आता हे जे काही उदाहरण आपण इथं घेतलेले आहे यामध्ये पहा एश अधिक धन
आता श च्या नंतर कोणता वर्ण आहे तर विसर्ग आहे, हा विसर्ग असणारा। त्यानंतर विसर्गच्या नंतर पुढे व्यंजन आलेला आहे, नंतर व्यंजन आहे। दुसऱ्या याच्यामध्ये पहिला वर्ण विसर्ग, दुसरा आहे स्वर। विसर्ग आणि व्यंजन म्हणजे या ठिकाणी शच्या नंतर विसर्ग येत आहे, नंतर ध हा या ठिकाणी व्यंजन म्हणून आलेला आहे। तसेच इथं बही, बहीच्या नंतर इथं विसर्ग आहे, विसर्गाच्या नंतर अ हा असणारा स्वर इथं आलेला आहे। म्हणजेच व्याख्येनुसार पहिला वर्ण विसर्ग, दुसरा व्यंजन, किंवा पहिला वर्ण विसर्ग, दुसरा स्वर, अशा प्रकारे येऊन जे संधी निर्माण होते त्यास आपण विसर्ग संधी असं म्हणतो। तर यापासून निर्माण होणारे शब्द, आता पहिला जो आहे एश अधिक धोन, तर एशो धोन असा शब्द तयार होतो। दुसऱ्या उदाहरणामध्ये बही अधिक अंग, तर यामध्ये शब्द तयार होणारा जो आहे तो आहे बहिरंग, अशा प्रकारे बहिरंग। आता इकडे लक्ष द्या, हे विसर्ग संधीचे उदाहरण येत आहे। आता हे कशा प्रकारे आले हे जर पाहायचं असेल तर विसर्ग संधीमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत, त्या प्रकारांची व्याख्या आणि मग उदाहरण हे जर आपण समजून घेतलं तरच ही उदाहरणं आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतात। आपण फक्त विसर्ग संधी म्हणजे नेमकं काय आहे, कशाला म्हणायचं ते आपल्याला इथं समजावं म्हणून काही उदाहरणं आपण इथं घेतलेले आहोत। या अगोदरही स्वर संधी, व्यंजन संधी आणि आता विसर्ग संधी हे आपण इथे घेऊन अभ्यासलेलं आहे। आता येशो धन अशा प्रकारचा एक शब्द इथे तयार झालेला आहे, संधियुक्त असणारा। तसेच बही अधिक अंगचं बहिरंग म्हणजेच विसर्ग र संधीचा हा दुसरं उदाहरण आहे। म्हणजे यामध्ये कशा प्रकारचा तो बदल होतो ते त्याची व्याख्यानुसार आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला त्याच्यातील जो काही फरक आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकेल। तर आता आपण प्रत्येक जे काही स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी जे आहेत, प्रत्येकी जे प्रकार आहेत ते प्रकार जर आपण त्याची व्याख्या आणि उदाहरणासहित आपण जर अभ्यासलो तरच आपल्याला यामधील मुख्य जो काही फरक आहे तो चांगल्या प्रकारे समजू शकेल। तर आपण सुरुवातीला स्वर संधीचे जे काही प्रकार असतील ते आपण अभ्यासूया, लिहून घ्या। स्वर संधीचे प्रकार क्रमांक पहिला किंवा नियम पहिला असं जरी म्हटलं तरी चालेल, दीर्घ स्वर संधी, दीर्घ स्वर संधी। व्याख्या लिहून घेऊ इथं आपण। दोन सजातीय स्वर, दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता, दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्या दोघांबद्दल
दीर्घ स्वर तयार होतो, दीर्घ स्वर तयार होतो त्यास दीर्घ स्वर संधी असे म्हणतात। बघा आता आपण पाठीमागे स्वरांचे प्रकार आपण अभ्यासलेला आहे, सजातीय स्वर, विजातीय स्वर अशा प्रकारचे, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर हे प्रकार आपण अभ्यासलेला आहे। आता स्वरसंधीमधील जो काही दीर्घ स्वरसंधी जो प्रकार म्हणून आपण इथं अभ्यासतो आहे, तर यामध्ये हा आपण नियम किंवा व्याख्या आपण इथं अभ्यासत आहोत। म्हणजे यामध्ये दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असतात, म्हणजे दोन सजातीय स्वर जसं अ आ किंवा ई हे जे आहेत हे सजातीय स्वर आहेत, आणि हे एकापुढे एक जर आले असताना तर या दोन्हीच्या संयोगामधून दीर्घ स्वर तयार होतो आणि संधी निर्माण होते। हे कशा प्रकारे आपण इथं उदाहरण घेऊया। उदाहरणामध्ये सुरुवातीला लिहा जोड शब्द, नंतर लिहा पोट शब्द, आणि जवळ येणारे स्वर। त्यानंतर संधी होऊन बनलेला स्वर, अशा प्रकारे आपण इथं कॉलम तयार केलेला आहे। आता अगोदर जे काही पोट शब्द आहेत ते या ठिकाणी आपण लिहून घेऊया। देव अधिक आले, दुसरा आहे मुनी अधिक इच्छा, असे हे तर काही शब्द आपण इथे घेतलेले आहेत। आता लक्ष द्या इकडे, देव प्लस आले, मुनी प्लस इच्छा, अशा प्रकारचे हे दोन इथे शब्द आहेत। आता यामध्ये आपल्याला या शब्दांचा विग्रह आपल्याला करावा लागेल। आता संधी होत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकत्र येतो आणि संधी होते, अशी व्याख्या आपण अभ्यासतोय। आता पहिल्या शब्दामधील व मध्ये अ आहे, हा अ इथे घेतला। पुढच्या किंवा दुसरा जो काही शब्द आहे त्या दुसऱ्या शब्दामधील पहिला जो काही वर्ण आहे तो आहे आ, आपण स्वर आपण इथं आ घेतला। अ आणि आ मिळून दीर्घ स्वर तयार होतो, म्हणजेच आ असा स्वर म्हणजे संधी होऊन बनलेला जो काही स्वर आहे तो आस असा हा स्वर निर्माण होतो। आता यामध्ये पहिला जो काही आता शब्द येत आहे देव, आपण देव असं इथं लिहिलं आणि इथं डॅश दिलोय, म्हणजेच या देव व मध्ये स्वर नाहीये। आणि आता हा पुढचा जो काही हा इथं शब्द आहे या शब्दामध्ये हा जो काही आ हा शब्द आहे पहिला स्वर तो स्वर हा स्वर आणि इथला स्वर इथं आपण घेतलेले आहे, म्हणजे इथं काय फक्त लय हा शब्द राहिलेला आहे। मग आता या दोन्हीचा इथं दोन्ही शब्द संधी तयार करत असताना आपल्याला हा जो काही संधी होऊन बनलेला स्वर आहे
हा आ स्वर आपल्याला या व मध्ये इथं मिसळावा लागेल, म्हणजे तिथं काय होईल, देवा असं होईल. आणि पुढचे हे जे काही दोन शब्द आहेत लय, तो लय इथं ठेवायचं आहे, त्याला जोडायचं आहे, म्हणजेच तयार झालं देवालय. अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात तुमच्या आलेलं असेल देव आलय असा जो आहे, तर या ठिकाणी व मधलं अ आणि पुढचं आ हे मिळून काय झालेलं इथं आ हा स्वर निर्माण झाला आणि तो इथं व मध्ये मिसळला गेला आणि म्हणून इथं देवालय अशा प्रकारचा इथं संधियुक्त शब्द इथं तयार झालेला आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा या नी मध्ये असणारा ह्रस्व ई आहे आणि पुढे इच्छामधील ह्रस्व ई आणि ई हे दोन्ही मिळून दीर्घ ई हा तयार होतो. आणि मग आता हा मुनी हा जो काही शब्द आहे फक्त इथं नच असं राहिलेला आहे आणि मग तो तयार झालेला जो काही दीर्घ स्वर आहे, संधी म्हणून बनलेला जो काही स्वर आहे, तो या न मध्ये मिसावा लागेल आणि पुढचा हा शब्द जशाला तसा आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी मुनिच्छा अशा प्रकारचा शब्द तयार होऊ शकेल. मुनिच्छा असा हा शब्द इथं तयार झालेला आहे, संधियुक्त असणारा शब्द. म्हणजे तिथं शब्द आपण इथं घेतलेले आहेत देव आले आणि मुनी इच्छा, म्हणजेच देवालय मुनी इच्छा हे दीर्घ स्वर संधी जे काही उदाहरण आपण इथं अभ्यासतो. काही उदाहरणं तुम्हाला असं या ठिकाणी मी लिहून देतो, ते तुम्ही स्वतः करावयाचे आहे. गुरु उपदेश त्यानंतर फल अधिक आहार. पहिला शब्द आहे मही आणि ईश. मही ईश भू आणि उद्धार. त्यानंतर विद्या अर्थी. सूर्य अस्त. या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरण मी इथे लिहून दिलेले आहे, हे उदाहरण तुम्हाला वरील प्रमाणे या अभ्यासन स्वतः सोडवायचे आहे. यामध्ये गुरु अधिक उपदेश, फल अधिक आहार, मही अधिक ईश, भू अधिक उद्धार, विद्या अधिक अर्थी, सूर्य अधिक अस्त. तर हे आपल्याला इकडं जोडशब्द, त्याचे जवळ येणारे स्वर, संधी होऊन बनलेलं स्वर अशा प्रकारचं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं लिहून नोटबुकमध्ये होमवर्कचे जे आहे त्यामध्ये लिहून घ्या. आता हा पहिला नियम किंवा पहिला जो काही स्वर संधीचा जो प्रकार आहे तो आपण इथं अभ्यासलेला आहे. आता काही आणि स्वरसंधीचे काही प्रकार आहेत, ते सुद्धा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासूया.
स्वर संधि मधील दुसरा नियम हा आहे लिहून घ्या अ किंवा आ अ किंवा आ स्वरापुढे अ किंवा आ स्वरापुढे ई किंवा दीर्घ ई विजातीय स्वर आल्यास विजातीय स्वर आल्यास त्या दोहो ऐवजी त्या दोहो ऐवजी ए येतो म्हणजे या दोन्ही ऐवजी काय येतो इथं ए हा स्वर येतो. त्यानंतर ऊ किंवा ऊ आल्यास म्हणजेच ऱ्हस्व ऊ किंवा दीर्घ ऊ आल्यास त्या दोहो बद्दल त्या दोहो बद्दल ओ या दोन्ही बद्दल ओ व ऋ आल्यास ऋ ऋषीच ऋ आल्यास याबद्दल अर येतो अर येतो. आता हा नियम आहे. काही उदाहरण आपण इथं लिहून घेऊ म्हणजे आपल्याला समजून येऊ शकेल. गोल अधिक ईश ईश्वर अधिक इच्छा महा अधिक उत्सव महा अधिक ऋषि सप्त अधिक ऋषि आता या ठिकाणी बघा अगोदर जवळ येणारे जे काही स्वर आहेत ते स्वर आपण इथं लिहून काढू. गण अधिक ईश यामध्ये अ अधिक ई असं आलेलं आहे. र मध्ये इथं अ आहे आणि ऱ्हस्व ई आलेलं आहे. महा या मध्ये आ हा स्वर आहे आणि पुढे ऱ्हस्व आलेला आहे. पुन्हा महा यामध्ये परत आ आणि पुढे आता इथं ऋ ऋषीचं जे आहे तर इथं ऋ हा इथं स्वर आलेला आहे. सप्तमध्ये तो सप्त जे आहे त्यामध्ये अ आलेला आहे सुरुवातीला आणि त्यानंतर रु असे इथं जवळ येणारे स्वर आलेले. आता आपण नियमित मागे बसलोय अ किंवा आ स्वरापुढे ई किंवा ए विजते स्वर आल्यास त्या दोहो ऐवजी ए येतो असं म्हणलेलं आहे.
आता अ किंवा आ याच्या पुढे जर ई किंवा ई जर आलं असेल तर या दोन्हीचा संयोग होऊन काय तयार होणार आहे इथं, तर ए हा स्वर इथं तयार होणार आहे. तसेच अ ई मध्ये इथं सुद्धा ए असा तयार होऊ शकेल. आणि त्यानंतर आ आणि उ ज्या वेळेस येणार आहे पुढे आपण अभ्यासलेलं आहे परत. आणि उ किंवा उ आल्यास म्हणजे अ आणि आ या स्वरापुढे अ किंवा उ आल्यास त्या दोहोबद्दल काय होणार आहे, ओ हा स्वर तयार होणार आहे. आता यामध्ये आच्या समोर उ आलेला आहे म्हणून इथं स्वर येईल ओ. त्यानंतर आ किंवा अ याच्या समोर जर रु ऋषीचं आलं असेल तर तिथं रु आणि अ आणि रु जर आलेला असेल तर अर असा तिथं स्वर बनणार आहे. म्हणजे या ठिकाणी अर इथंही अर असा इथं संधी होऊन बनलेला स्वर निर्माण होऊ शकेल. आता ते संधी होऊन बनलेले जे काही स्वर आहेत ते घेऊन आपल्याला इथं शब्द तयार करायचा आहे. आता पहिला जो आहे गण, आता यामध्ये स्वर नाहीये म्हणजेच हा स्वर आपल्याला इथं या न मध्ये मिसळायचा आहे. ग ने आणि हा ई स्वर तर तिथं ऑलरेडी घेतलेला आहे, म्हणजे हा ई आणि ह्याच्यातला स्वर हे मिळालेले आहेत. फक्त आपल्याला आता श घ्यायचा आहे म्हणून इथं शब्द तयार होतो गणेश अशा प्रकारे. आता दुसरा जो शब्द आहे दोन पोट शब्द यामधील, यामधील अ इथं घेतलेला आहे, इच्छा हा दुसऱ्या शब्दामधील इथं ई घेतलेला आहे, अ आणि ई मिळून ए झालेला आहे. तर आता फक्त हा शब्द आणि हा ईश्वर अ नसलेला इथंपर्यंत आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणून दुसरा जो काही शब्द आहे या ठिकाणी ईश्वर, आता तो ए जे आहे र मध्ये मिसळला तर रे असा होईल. आणि पुढचा जो शब्द आहे जशाला तसा, म्हणजेच शब्द तयार झाला ईश्वरेच्छा अशा प्रकारचा संधियुक्त असा हा शब्द तयार इथं झालेला आहे. तिसरा आता जो आहे तो बघू, महामधील आ आपण इथं घेतलं आणि पुढे ऊ आलेला आहे, मग अ आणि आ या स्वरापुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ ऊ जर आलो असेल तर तिथं ओ हा स्वर निर्माण होतो संधी होणं बनणारा. म्हणून आता या ठिकाणी या ह मध्ये हा ओ मिसळला जाईल आणि हा सव असा लिहिला जाईल, कारण हा ऊ तर आपण या ठिकाणी इथं घेतलेला आहे. म्हणजेच शब्द तयार होतो महोत्सव अशा प्रकारचा. चौथा आहे आ आणि रु ऋषीचं पुढे आलेलं आहे, मग रु आल्यानंतर पुढे अर असा शब्द तयार होतो किंवा स्वर संधी संधीवर बनलेला स्वर तयार होतो. म्हणून तो आता इथं महा उत्सवच्या ठिकाणी महोत्सव झालं, पण आता इथं अर आहे पुढे म्हणून इथं महा आपण जशाला तसं आपल्याला इथं घ्यायचं आहे. आणि मग शब्द इथं तयार होतो बघा. मग आता हो इथंच घेतलो आपण, कारण हा जो काही हाचा जो काही शब्द आहे तो आ असलेला आपण इथे घेतलेला आहे, म्हणून यामध्ये ह नुसतं हच आहे, म्ह आणि अर तो अर यामध्ये मिसळला जातो आणि शब्द तयार होतो महर्षी. महर्षी हा अ या ह मध्ये मिसळला गेला आणि तो र याच्यामध्ये मिसळला गेला आणि महर्षी असा इथं जोड शब्द तयार झालेला आहे. सप्तमधील सुद्धा तसंच अ आणि पुढे रु आलेला आहे, और इथं सप्तमध्ये सप्त अ याच्यामध्ये मिसळला गेला आणि पुढे जो असणारा जो काही शब्द आहे तो सप्तर्षी असा शब्द तयार होईल. या श मध्ये तो र मिसळला जातो आणि सप्तर्षी अशा प्रकारचा इथं शब्द
तैयार हो तो। काही उदाहरण मी या ठिकाणी लिहून देईन, ते उदाहरण तुम्हाला स्वतः सोडवायचे आहे। आता या ठिकाणी आपण हे उदाहरण आपण इथं पाहिलेलं आहे, तसेच इथे त्याचे काही प्रकार जे आहेत, समजा आपण आता हा दुसरा नियम स्वर संधीचा तो आपण इथे अभ्यासतोय आणि चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरे जे काही उदाहरण असतील ते आपल्याला सोडवायचे आहे।